ते मालिना सुरू होऊ शकेल. मी आज तुम्हाला आमच्या परस बागातील रानभाज्याची ओळख करून दाखवणार आहे. तर त्या दुग्गर मी तुम्हाला उपयोग सांगणार आहे. तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात रानभाजी आढळून येतात आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला आढळून येतात. ते आपल्यासाठी खूप पौष्टिक असते, खाण्यासाठी पण खूप पौष्टिक असते आणि चांगलीही असते. तर हे आहे हातग्याचे झाड. याचे फुले काढले होते. हे तुम्ही घरी ह्याची भाजी करू शकता. तर माझ्या मागे तर हे आहे आळू. याची आपण भजी करतो. आणि हे आहे शेवग्याचे झाड. हे मोठे झाल्यावर ह्याला शेंगा लागतात आणि याची आपण घरी भाजी करून खाऊ शकतो. आणि हे आहे घोळ. आणि इथे लहान छोटी बारीक अशी घोळ आहे आणि इथे मोठी घोळ आहे. तर हे आहे भेंडी. मी आहे गौरांग भेंडी. तर ह्याला या इथे भेंडी आलेली आहे आणि ह्याला असे काटे येतात. आणि इथे सर्व हे आहे भेंडीचे झाड. हे पण आहे भेंडीचे. आणि हे आहे पालक. ये आहे पालक. आणि हे आहे वांग्याचे झाड. तर याला या प्रकारे असे वांगी लागतात याला असे. तर हे भेंडीचे झाड आहे. आणि हे आहे शेपू. शेपूची भाजी आपण करून खातात. आणि हे आहे कांदे. आम्ही ह्याला 4 दिवसापूर्वीच लावलेले आहे. आणि इथे खूप मोठे मोठे भेंडी आहे. आणि हे ओवा आहे. आपण ही भजी मजी ही टाकून खाऊ शकतो. आणि हे आहे